गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शासकीय आय टी एस अंगोला, माझं नाव भवन घाडगे. आज या ठिकाणी आपल्याला भारत स्किलवरील निविनी तयार केलेले जे इंग्रजीमधील प्रश्न आहेत, त्याचबरोबर हिंदीमध्ये पण दिलेले आहेत, त्याचं आपल्याला मराठीमध्ये रूपांतर करून अर्थ पाहून त्याची उत्तरं पाहायची आहेत. तर या ठिकाणी प्रश्न 101 नंबर बघा. व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड ॲज एक्स? एक्स मार्क जो केलेला आहे त्याचं नाव काय? या पूर्ण आकृतीचं नाव काय? याला काय म्हटलं जातं? ट्विस्ट ड्रिल म्हटलं जातं. तर या ठिकाणी एक्स मार्क जो केलेला आहे त्याचं नाव काय विचारलेलं आहे? तर त्याचं नाव येतं फ्ल्यूट. याला काय म्हटलं जातं? फ्ल्यूट. त्यानंतर 102 नंबर बघा. याला काय म्हटलं जातं? तर ही जी आकृती आहे याचं नाव काय? तर त्याचं नाव येतं गूस नेक क्लॅम्प. याला काय म्हटलं जातं? गूस नेक क्लॅम्प. त्यानंतर 103 नंबर बघा. 103 ही जी आकृती आहे इंग्रजी यू प्रमाण आहे. आता इंग्रजी यू प्रमाण म्हटल्यानंतर सहजासहजी आपण उत्तर देऊ शकतो, है की नाही? तर या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं? यू स्ट्रॅप. ती जी पट्टी आहे त्या पट्टीला काय म्हटलं जातं? यू स्ट्रॅप म्हटलं जातं. त्यानंतर पुढे बघूया. या ठिकाणी ही जी ड्रिलिंग मशीन दाखवलेली आहे, व्हॉट इज द नेम ऑफ ड्रिलिंग मशीन? या मशीनचं नाव काय? तर या मशीनमध्ये काय केले बघा, इथं लिव्हर दिलेले आहे, त्यानंतर पाईप हे आणि हँडल वगैरे धरायसाठी दिलेलं आहे, इथं चक दिलेलं आहे. तर ही जी ड्रिलिंग मशीन आहे या ड्रिलिंग मशीनला म्हटलं जातं न्युमॅटिक हँड ड्रिल मशीन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 105 नंबर. ही जी आकृती आहे, व्हॉट इज द टाईप ऑफ ड्रिलिंग मशीन? ही ड्रिलिंग मशीन जी आहे कोणत्या प्रकारची आहे? तर या ठिकाणी बघा, ब्रेस्ट ड्रिलिंग मशीन. याला काय म्हटलं जातं? ब्रेस्ट ड्रिलिंग मशीन. त्यानंतर पुढे बघूया. पुढचा प्रश्न पाहू. या ठिकाणी ही जी ड्रिलिंग मशीन दाखवलेली आहे हिचं नाव काय विचारलेलं आहे? तर या ठिकाणी ह्या मशीनला इलेक्ट्रिक हँड ड्रिल मशीन, हेवी ड्युटी मशीन म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रिक हँड ड्रिल हेवी ड्युटी मशीन. हेवी ड्युटी का म्हटलेलं आहे? कारण या ठिकाणी काय केलं आहे, हँडल धरायसाठी दिलेलं आहे, त्यानंतर हे दाबण्याकरता इथंही सपोर्ट दिलेला आहे, इथे एक हात, इथे एक हात, आणि हे काय करायचं असतं, सपोर्ट देऊन दाबायचं असतं. म्हणून या ठिकाणी शब्द काय वापरला? हेवी ड्युटी इलेक्ट्रिक हँड्रिल मशीन. त्यानंतर पुढे बघा, 107 नंबर बघा. व्हॉट इज द नेम, व्हॉट इज द पर्पज ऑफ रिमर? रिमरचा उद्देश काय? तर रिमरचा उद्देश असतो इनलार्जिंग द फिनिश्ड होल्स. छिद्र फिनिशमध्ये म्हणजे मऊ आकारामध्ये मोठे करणे हे काम रिमरचं आहे. त्यानंतर 108 नंबर बघा. ही जी आकृती आहे ह्याच्यामध्ये एक्स आकार जो दाखवलेला आहे ह्याचं नाव काय विचारलेलं आहे? हा जो भाग दिसतो एक्स, त्याचं नाव या ठिकाणी विचारलेलं आहे. तर त्याला काय म्हटलं जातं? स्पिंडल हेड. त्याचं नाव काय? स्पिंडल हेड. त्यानंतर पुढे बघा. ही जी मशीन आहे उंच अशी दिसते, वर्कशॉपमध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर याच्या साहाय्याने आपण ड्रिल पाडतो, तर तिचं नाव आहे पिलर ड्रिलिंग मशीन. याला काय म्हटलं जातं? पिलर ड्रिलिंग मशीन. त्यानंतर पुढे बघूया आपण. विच वॉशर इज यूज्ड टू लॉक नियर द एज ऑर कॉर्नर ऑफ द नट? नटाच्या कोपऱ्यापर्यंत लॉक करण्याकरता कोणता नळ जो आहे वॉशर, त्या नटाला लॉक करण्याकरता कोणत्या प्रकारचा वॉशर आपण वापरतो? तर टॅब वॉशर वापरला जातो. कोपऱ्यापर्यंत त्याला काय केलं जातं? काठापर्यंत त्याला लॉक केलं जातं. तर त्याचं नाव आहे टॅब वॉशर. त्यानंतर
पुढचा प्रश्न बघा. विच टाइप ऑफ वॉशर एक्झर्ट्स फ्रिक्शन ऑन बोथ कॉन्टॅक्ट सरफेस. खालीलपैकी असा प्रकारचा वॉशर आहे की तो दोन्ही बाजूला घर्षण वाढवतो, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसवलेला आहे वॉशर आणि त्याच्यावरती बोल्ट असू द्या नाही तर नट असू द्या, तर तो काय करतो, दोन्ही बाजूला घर्षण वाढवितो. तर कोणत्या प्रकारचा? इंटरनली टूथड वॉशर. कुठला असतो? इंटरनली टूथड वॉशर असतो. त्यानंतर पुढे बघा पुढचा प्रश्न. या ठिकाणी बघा, विच लॉकिंग डिव्हायसेस यूज्ड फॉर फिटिंग अँड रिमूव्हिंग विथ नोज प्लायर. नोज प्लायरच्या साह्याने आपण खालीपैकी असे एक उपकरण आहे भाग घटक आहे की ते तुम्ही नोज प्लायरच्या साह्याने काय करता, काढता आणि बसवता. तर त्याला म्हटलं जातं सरक्लिप. काय येतं? सरक्लिप म्हणजे लॉक असतं. त्यानंतर व्हॉट इज द पर्पज ऑफ वॉशर. तर वॉशरचा उद्देश काय असतो, वॉशर कशासाठी द्यायचा? तर या ठिकाणी वॉशर द्यायचा उद्देश असतो इन्क्रीज द फ्रिक्शनल ग्रीप. घर्षण जे आहे त्याची वाढ केली जाते, घर्षणामध्ये वाढ करून ते काय करतं, जाम त्या भागाला पकडतं. याकरता वॉशर वापरलेले असतात. त्यानंतर बघा, विच लॉकिंग डिव्हाइस यूज लॉक द पिस्टन पिन. खालीलपैकी एक लॉकिंग डिव्हाइसमधलं असं एक आहे की ते पिस्टन पिन त्याच्याद्वारे लॉक केली जाते, म्हणजे सरक्लिप. खालीलपैकी कोणतं सरक्लिप आहे? हे सरक्लिप येतं. कोणतं? इंटरनल सरक्लिप. त्यानंतर बघा 115 नंबर, विच लॉकिंग डिव्हाइस इज यूज्ड इन द स्लॉटेड नट. स्लॉटेड नटामध्ये कोणत्या प्रकारचं लॉकिंग डिव्हाइस उपयोगात आणलं जातं? नट कुठला आहे? स्लॉटेड नट. तर त्याकरिता, लॉक करण्याकरिता हे स्प्लिट पिनचं काय केलं जातं, डिव्हाइस वापरलं जातं, म्हणजेच उपकरण वापरलं जातं. त्यानंतर पुढे बघा, विच पार्ट ऑफ द ड्रिल बिट अलाव द मेटल चिप्स टू फ्लो आउट. तुम्ही ड्रिल घेत आहात किंवा ड्रिल जे ट्विस्ट ड्रिल असतं त्या ट्विस्ट ड्रिलचा कोणता भाग आहे की तो धातूचे तुकडे बाहेर काढायला परवानगी देतो, किंवा त्याद्वारे काय केलं जातं, ते तुकडे काढले जात बाहेर काढले जातात. तर फ्लूटद्वारे ते तुकडे बाहेर काढले जातात. त्यानंतर पुढे बघा, विच फास्टनिंग 17 नंबर, डिवाइस यूज्ड टू ट्रान्समिट द टॉर्क फ्रॉम द रोटेटिंग शाफ्ट टू व्हील. आता या ठिकाणी खालीलपैकी फास्टनिंग उपकरण कोणतं आहे की त्या ठिकाणी ताकद पण लागते आणि त्याला त्या शाफ्टला गोल फिरवलं जातं आणि नंतर चक्राला फिरवलं जातं. तर शाफ्ट आणि चक्र याच्यामध्ये नेमकं काय वापरलं जातं लॉकिंग डिव्हाइस म्हणून, म्हणजे ॲक्सल आणि व्हील याच्यामध्ये लॉकिंग डिव्हाइस म्हणून काय वापरलं जातं, फास्टनिंगची क्रिया कोणती केली जाते, तर की असते. काय असते? की. त्या की कुठल्याही प्रकारे तुम्ही वापरू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या शाफ्टनुसार त्या की वापरल्या जातात. त्यानंतर बघा, वेअर द इंटरनल सरक्लिप्स आर यूज्ड. इंटरनल सरक्लिपचा उपयोग कोठे केला जातो? इंटरनल जर सरक्लिप असतं ते कोणत्या ठिकाणी वापरतात, म्हणजे ज्या ठिकाणी होल आहे छिद्र आहे अशा ठिकाणी इंटरनल सरक्लिप काय केलं जातं, वापरलं जातं. उदाहरणार्थ पिस्टन
चा जो बॉस असतो किंवा गिअरबॉक्समधल्या बेरिंग बसवल्यानंतर आतमध्ये त्या बेरिंग इकडे तिकडे सरकू नयेत म्हणून इंटरनल सरक्लिपचा उपयोग केला जातो आणि जो छिद्रामध्ये त्याला बसवलं जातं. त्यानंतर 119 नंबर बघा, विच अँगल ऑफ ड्रिल प्रिव्हेंट द फ्रिक्शन ऑफ टूल बिहाइंड कटिंग एज. ड्रिलचा कोणता कोन आहे की मटेरियल कापत असताना पाठीमागं घर्षण निर्माण होत असतं आणि ते सपोर्ट देत असतं, त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं क्लिअरन्स अँगल. काय म्हटलं जातं? क्लिअरन्स अँगल. त्यानंतर बघा पुढं, पुढचा प्रश्न, व्हॉट डज लेटर एच डिनोट्स इन ड्रिल हेलिक्स अँगल. तर ड्रिलच्या हेलिक्स कोनामध्ये एच अक्षर आपल्याला दिसतं, कोरलेलं असतं. एच म्हणजे नेमकं त्याचा अर्थ काय होतो? किंवा ड्रिलच्या शँकवरती एच अक्षर कोरलेलं असतं तर त्याला म्हटलं जातं, ही ड्रिल जी आहे ती हार्ड मटेरियलसाठी किंवा हार्ड मटेरियलपासून बनवलेली आहे, हार्ड मटेरियलसाठी वापरले तरी चालते. त्यानंतर पुढे बघा, व्हॉट डज द लेटर एस डेनोट्स इन द ड्रिल हेलिक्स अँगल. ड्रिल हेलिक्स अँगलमध्ये कोनामध्ये एस अक्षर हे कोरलेले असते तर त्याचा अर्थ काय होतो? एसचा अर्थ होतो सॉफ्ट मटेरियल, म्हणजे मऊ धातू ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ही ड्रिल वापरली तरी चालते. त्यानंतर पुढे बघा, व्हॉट इज द अल्टरनेटिव्ह मेथड फॉलोड इफ ड्रिल साईज बिगर दॅन मशीन स्पिंडल. मशीन स्पिंडलपेक्षा ड्रिल साईज मोठी आहे त्या ठिकाणी तुम्ही काय वापरणार? तर तुम्हाला या ठिकाणी काय काय वापरावं लागेल? यूज टेपर सॉकेट्स. काय वापरावं लागेल? यूज टेपर सॉकेट वापरावं लागेल. त्यानंतर पुढे बघा, ही आकृती दाखवलेली आहे, ह्याचं नाव विचारलं आहे, व्हॉट मेथड इज यूज्ड टू रिमूव द ब्रोकन स्टड. तुटलेला स्टड तुम्ही या ठिकाणी काढणार आहात तर ही पद्धत कोणती आहे? तर ही पद्धत आहे युजिंग स्क्वेअर टेपर पंच मेथड. ही कुठली पद्धत आहे? म्हणजे तुटलेला जो स्टड आहे तो काढण्याकरता या पद्धतीला म्हटलं जातं युजिंग स्क्वेअर टेपर पंच मेथड. त्यानंतर पुढे बघा, 124 बघा, व्हॉट इज द यूज ऑफ ऑल हार्ड हॅक्सॉ ब्लेड. सर्व हार्ड हॅक्सॉ ब्लेडचा उपयोग कोणत्या ठिकाणी केला जातो? जे हे जे हॅक्सॉ ब्लेड आहे हार्ड आहे तर ते कुठं वापरायचं? स्ट्रेट कट जर असेल, म्हणजे सरळ कट जर असेल तर त्या ठिकाणी हार्ड मटेरियलपासून बनवलेलं हॅक्सॉ ब्लेड वापरायचं. त्यानंतर विच टाईप ऑफ ड्रिलिंग मशीन यूज्ड टू ड्रिल हेवी अँड लार्ज वर्क पीस. या ठिकाणी जॉब पण मोठा आहे आणि काम पण मोठं आहे तर त्या ठिकाणी ड्रिल घेण्याकरता कोणती मशीन वापरली जाते? तर जॉब मोठा काम मोठं म्हटल्यानंतर तुकडा मोठा तर रेडियल ड्रिलिंग मशीनच्या सहाय्यानं काय केलं जातं? त्या ठिकाणी ड्रिल पाडलं जातं. त्यानंतर पुढे बघा, व्हॉट इज द यूज ऑफ मशीन व्हॉइस इन ड्रिलिंग ऑपरेशन. म्हणजे छिद्र पाडण्याकरता तुम्ही मशीन व्हॉइसचा उपयोग का करता? तर होल्ड द वर्क पीस, म्हणजे ड्रिलिंग घेत असताना मशीन व्हॉइसचा उपयोग हा तो जॉब पकडण्याकरता केला जातो. होल्ड द वर्क पीस म्हणजे जॉब, म्हणजे कार्याचा जो कामाचा जो तुकडा आहे तो काय केला जातो? त्या व्हॉइसमध्ये अडकवला जातो, घट्ट केला जातो. त्यानंतर पुढचं बघा,
127 नंबर विच फाइल यूज्ड टू गिव एक्यूरेट साइज एंड हाई डिग्री फिनिश। आता या ठिकाणी हाई डिग्री जॉब कसा है एक्यूरेट है मऊ है आणि डिग्री ते जे हाई डिग्री है तर त्या ठिकाणी त्याचा आकार योग्य आहे, त्यानंतर हाई डिग्रीचा आहे तो भाग हाई डिग्रीचा भाग काढण्याकरता मऊ करण्याकरता कोणती फाइल तुम्ही वापराल, म्हणजे एकदम मऊ बनवायचा आहे स्मूथ बनवायचा आहे तर या ठिकाणी वापरणार तुम्ही डेड स्मूथ फाइल। काय केली जाते या ठिकाणी वापरली जाते हाई डिग्री फिनिश आणि ॲक्युरेट साइडसाठी या ठिकाणी आपण काय करतो ॲक्युरेट साइज आणि हाई डिग्री फिनिश करण्याकरता डेड स्मूथ फाईलचा उपयोग केला जातो। त्यानंतर पुढे बघा विच फाईल यूज्ड टू गिव गुड फिनिश टू हार्ड मटेरियल्स। या ठिकाणी हार्ड मटेरियल काय करायचं तुम्हाला काढायचं आहे आणि चांगल्या प्रकारे फिनिशिंग करायचं आहे तर कोणती फाईल वापरली जाते, तर फाईल वापरायची सेकंड कट फाईल वापरली तरी चालते। त्यानंतर पुढे बघूया आपण पुढचा भाग 129 नंबर बघा विच फाईल इज यूज्ड फॉर हेवी रिडक्शन ऑफ मटेरियल। या ठिकाणी काय करायचं तुम्हाला जास्तीत जास्त मटेरियल काढायचं आहे, जॉबवरील जास्तीत जास्त मटेरियल काढण्याकरता कोणत्या प्रकारची फाईल वापरली जाते तर बास्टर्ड फाईलचा उपयोग केला जातो। त्यानंतर पुढे बघा विच टाईप ऑफ वॉशर यूज्ड ऑन फ्लॅट सरफेस। सपाट पृष्ठभागावरती कोणता वॉशर वापरला जातो, सपाट पृष्ठभाग आहे सपाट पृष्ठभागावरती काय केलं जातं प्लेन वॉशरचा उपयोग केला जातो। त्यानंतर पुढे बघा विच वॉशर गिव स्टिप्स रेजिस्टन्स अगेन्स्ट द सरफेस ऑफ द नट टू प्रिव्हेंट लूजनिंग। कोणता वॉशर आहे की तो नट किंवा बोल्ट लूज होण्यापासून तो सतत विरोध करत असतो, तर स्प्रिंग वॉशर हा नट किंवा बोल्टला लूज होण्यापासून विरोध करत असतो। त्यानंतर पुढे बघा 132 नंबर विच फॉलोइंग द ऑपरेशन इज शिअरिंग, म्हणजे खालीलपैकी कोणतं कार्य हे कापण्याकरिता केलं जातं, म्हणजे कटिंग सीट मेटल कटिंग करता वापरलं जातं, तर या ठिकाणी उत्तर येतं कटिंग ऑफ सीट मेटल हे उत्तर येतं, यालाच काय म्हटलं जातं शिअरिंग म्हटलं जातं। त्यानंतर पुढे बघा विच रिवेट इज यूज्ड फॉर जनरल स्ट्रक्चर वर्क वेअर जॉईंट्स आर टू बी व्हेरी स्ट्रॉंग। कोणतं रिवेट आहे की सर्वसाधारण कामाकरिता आणि जोड चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी निर्माण होतो, तर स्नॅप हेडचं जे रिवेट आहे ते काय केलं जातं चांगल्या प्रकारचं जॉईंट काय करतं निर्माण करतं। या ठिकाणी एकशे चौतीस बघा विच रिवेट इज यूज्ड टू जॉईन थिन मटेरियल टू थिक मटेरियल। तर या ठिकाणी दोन्ही बाजू एक बाजू पातळ पण आहे आणि एक जाड पण पत्र आहे, तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं रिवेट वापरलं जातं,
तर काउंटर संक हेड या प्रकारचे रिवेट काय केलं जातं, पात्र पत्र असला तरी चालतं आणि जाड पत्र असला तरी चालतं. त्यानंतर पुढे बघा, व्हॉट इज द यूज ऑफ रिवेटिंग स्नॅप. रिवेटिंग स्नॅपचा उपयोग कुठे केला जातो, तर या ठिकाणी फॉर्म द फायनल शेप ऑफ द रिवेट हेड ड्यूरिंग रिवेटिंग. म्हणजे रिवेट स्नॅपचा उपयोग फायनल शेप देण्याकरता या ठिकाणी केला जातो. त्यानंतर बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ फ्लक्स. फ्लक्सचा उद्देश काय असतो, तर या ठिकाणी फ्लक्स रिमूव ऑक्साईड फ्रॉम सोल्डरिंग सरफेस. म्हणजे जो ट्रे असतो, जे गॅलोनाइज सीट असतं, त्याच्यावरील गंज असलेला भाग वगैरे काढण्याकरता त्या फ्लक्सचा उपयोग केला जातो. रिमूव ऑक्साईड फ्रॉम सोल्डरिंग सरफेस, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला सोल्डरिंग करायचं आहे तो भाग तिथला स्वच्छ करणं आवश्यक असतं. त्यानंतरच काय केलं जातं, सोल्डरिंग केलं जातं. त्यानंतर बघा, व्हॉट इज यूज इजल टू मेक द सोल्डर टू फ्लो इझिली. या ठिकाणी सोल्डरिंग करत असताना तुम्हाला काय करायचं, सोल्डरिंग करायचं आहे, तर ते सोल्डरिंग काय व्हायला पाहिजे, सहजासहजी व्हायला पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्ही काय वापरणार, तर फ्लक्स जर वापरला तर काय होतं, सोल्डरिंग सहजासहजी त्या भागापर्यंत व्यवस्थित वाहून नेलं जातं आणि सोल्डरिंग चांगल्या प्रकारे होत असते. त्यानंतर पुढे बघा, व्हॉट हॅपन्स इन ड्रिलिंग इफ द जॉब इज होल्ड बाय रॉंग मेथड. जर या ठिकाणी ड्रिलिंग घेत असताना जॉब जर व्यवस्थित पकडला नसेल, चुकीच्या पद्धतीने जर पकडला असेल, तर त्याचा काय परिणाम होतो, तर होल इन्क्लाइन्ड होतं, म्हणजे छिद्र जे आहे ते तिरपं होतं. जय हिंद.